नांदेड जिल्ह्यातल्या माहूर येथे एक एस टी बस दुसऱ्या एस टी बसला धडकल्याने झालेल्या अपघातामध्ये तेरा प्रवासी जखमी झाल्याची घटना माहूर नजीक राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्ट वर धनोडा नजीक शुक्रवार दिनांक तीन मे रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली माहूर पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या धनोडा या गावाजवळ पुसद आगाराची पुसद माहूर बस क्रमांक एम एच शून्य सहा आठ तीन पाच तीन व उमरखेड आगाराची यवतमाळ उमरखेड ही बस एम एच चार शून्य सहा एक शून्य नऊ या एस टी बस एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाला या अपघातामध्ये चंद्रभान किसन कुमरे वयवर्षे साठ राहणार आर्नी साहिल श्याम कवाने वयवर्षे चौदा राहणार अनसिंग राजाबाई नारायण काळे वय वर्ष साठ राहणार गार्गव्हान प्रयागबाई येळतवार वर्ष पंचेचाळीस राहणार दहिसावळी गणेश दाजिबा दारमोळे वर्ष पन्नास राहणार दहिसावळी प्रयागबाई येळतवार राहणार दहीसावळी मनोहर गुडूप वर्षे सहासष्ट राहणार आमनी मुरलीधर कांबळे वर्षे सहासष्ट राहणार दिग्रस शशिकांत येळतवार वर्षे साठ राहणार दहीसावळी सुनील राठोड वर्षे बत्तीस राहणार सुकळी प्रकाश मुतेपवार वयवर्षे पंचेचाळीस राहणार किनी अनिता मुतेपवार वर्षे चाळीस राहणार किनी सुभाष वळसे वयवर्षे बावन वर्षे राहणार काउरवाडी आदी जखमी झाले जखमींवर माहूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले डॉक्टर निरंजन केशवे डॉक्टर अश्विन बोमकंटीवार डॉक्टर अभिजित आंबेकर अधिपरिचारिका बोटिंगे एम एस कडाके व्ही व्ही पाडागळे यम ए शिवशेट्टे यांनी जखमींवर उपचार करून तीन प्रवाशांना यवतमाळ येथे पुढील उपचारासाठी पाठविलेले आहे पुसद आगाराची पुसद माहूर बस क्रमांक एम एच शून्य सहा आठ तीन पाच तीन चालक माधव मस्के वाहक निशिकांत बंडरप तर उमरखेड आगाराची यवतमाळ उमरखेड ही बस एम एच चार शून्य सहा एक शून्य नऊ यावरती चालक प्रवीण मनवर व वाहक वळसे हे होते दरम्यान अपघात स्थळाजवळ तुळजापूर नागपूर बुट्टीबोरी रस्त्याचे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनशे असल्याचे माहीत असताना सुद्धा एस टी चालकाच्या निष्काळजीपणामुळे व हलगर्जीपणामुळे अपघात घडल्याची चर्चा घटनास्थळावरील बघ्यांच्या गर्दीतून ऐकावयास मिळाली सदर अपघातामध्ये एस टीचे अंदाजे तीस ते पस्तीस हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे माहूर येथून राजू दराडे व संजय घोगरे यांचा हा वृत्तांत